नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अल्पवयीन मुलीची निर्जन स्थळी गळा चिरून निर्घृण हत्या. हिंगणघाट शहरालगत रिमडोह शिवारात द्वारकानगरी लेआउट मागे मिळाला मृतदेह. संशयित इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेडे झाले घटनास्थळी दाखल. एका अल्पवयीन मुलीची निर्जन स्थळी पोटावर वार करून व गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची घटना हिंगणघाट शहरालगत 3 किलोमीटर अंतर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारकानगरीच्या मागे काल सायंकाळी घडली. आज सकाळी 7 वाजता रिमडोह शिवारात असलेल्या या लेआउट मागे प्रातविधीसाठी गेलेल्या काही लोकांना मुलीची हत्या झाली असून ती रक्तात माखलेली दिसली. प्रातविधीसाठी गेलेल्या या लोकांनी गावात येऊन या खुनाच्या घटनेबाबत रिमडोह येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. रिमडोह येथील पोलीस पाटील कल्पना उईके यांनी याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेडे, गुन्हे शोध पथकाचे निलेश तेलरांधे, सचिन भारशंकर, सुनील पाऊलझाडे हे घटनास्थळी पोहोचले व खुनातील आरोपीचा शोध सुरू केला. यात नांदगाव येथील पंकज राजू तडस वय 19 वर्ष यास पोलिसांनी संशयाखाली ताब्यात घेतले असता पंकज तडस याने खुनाची कबुली दिली तर सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे, मुलीचे इतर दुसऱ्या मुलासोबतही प्रेम संबंध असल्याने म्हणून हत्या केली अशी प्राथमिक माहिती आरोपीने दिली. मुकेश चौधरी, हिंगणघाट. आज सकाळी साधारण 8 वाजतानंतर अशी माहिती मिळाली की हिंगणघाट ते समुद्रपूर रोडवर डाव्या बाजूला एक लेआउट आहे. त्या लेआउटमध्ये एक मृत शरीर पडलेलं आहे. त्यानुसार मग तिथे प्रतिष्ठित पंचांना घेऊन तिथे गेले. पोलीस गेले असता लक्षात आलं की ती जी बॉडी आहे त्याच्या वुंड्स आहेत, स्टॅबिंगचे किंवा धारदारशस्त्राचे जे वुंड्स आहेत आणि ती अनोळखी होती. तिच्या हातावर गुंड नव्हतं. त्यानुसार मग हिंगणघाट शहरामध्ये सोडून शोध घेतला असता ते लक्षात आलं की ती हिंगणघाट शहरातील एका वॉर्डातील जाणारी कुटुंबी आहे. मुलगी अल्पवयीन आहे आणि तिचे वडील जे आहे साधारण परिस्थिती आहे. ते बहुतेक ती घटना अर्ध्या रात्री झालेली होती. घटनेचं कारण शोधलं असता असं लक्षात आलं की तिचा एक असा पुरुष मित्र होता पंकज नावाचा, 19 वर्षाचा, राहणार नांदगाव येथे. त्यांच्याशी फ्रेंडशिप होती परंतु या दरम्यान मुलीची फ्रेंडशिप आणखी एका मुलाची झालेली होती. याचा राग या आरोपीत आलेला होता आणि या उद्देशाने त्यांनी पूर्वतयारी करून याबाबत विचारणा करण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि धारदार शस्त्राने अनेक वार करून गंभीर जखमी केली, जेणेकरून तिचा मृत्यू केली. या घटनेच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला? सध्या कलम 302 भारतीय दंड अन्वये गुन्हा नोंद आहे. आरोपी अटक आहे आणि या तपासामध्ये आणखी कलम वाढ होण्याची शक्यता आहे. माझ्या पदार्थ धन्यवाद.